परंतु त्या ठिकाणी जर क्रीडा रसिक नाही आहेत तर त्या आयोजनाला महत्त्व नाही बघा. आणि आज आपला बहुमोल वेळ खर्च करीत असताना क्रिकेट या खेळावर असलेलं निस्सीम प्रेम आणि क्रिकेटची आवड दाखवण्यासाठी खास या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 3 मैदानात जातोय आपण या ठिकाणी. जनता गॅरेज नेवासा विरुद्ध श्री वॉरियर्स नेवासा फाटा. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांचं विश्लेषण शाहरुख सरांनी केलंय. प्रथम फलंदाजी करणारे संघ त्या ठिकाणी विजयी ठरले. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये आपण बघितलं कर्णधारांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि दोन्ही संघ पराभूत झाले. हा तिसरा सामना आहे बघा. या सामन्यात देखील आपण बघितलं कर्णधार अशोक पानकडे सरांनी गोलंदाजांवर विश्वास टाकलाय. गोलंदाजीचा निर्णय आलाय आणि त्यानंतर एक सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या गेली आणि सतीश कोराडे मार्गस्थ झाले. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, अतिशय बाहेर जाणारा हा चेंडू आहे. कारण त्या ठिकाणी आपण बघतोय गोविंद गुण सरांचा इशारा अवांतर धावेचा आपल्यापर्यंत आलाय. म्हणजे कोणतेही परिश्रम न घेता या ठिकाणी संघाचं खातं खोललं गेलं. याच्यात तो गोलंदाजाची नक्कीच मदत लाभलेली आहे. पहिली धाव धाव फळकावर आहेत. हर्षल वंजारे आणि महेश शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवल्या गेलेली आहे. तालुक्यातील सर्वात चांगला गोलंदाज म्हणजे सतीश कोराडे, त्यांच्याकडे नवीन चेंडू दिला गेलाय. तर पहिला चेंडू खराब होता, तो अवांतर होता. त्याची भरपाई जर बघितली तर त्यानंतरच्या पहिल्या चेंडूवर ती भरपाई भरून काढली गेली. कारण पहिला चेंडू डॉट आलेला आहे. धाव फळकावर अवांतरची धाव मात्र स्थिर असणार आहे. आणि टायमिंग आहे बरं का, 10:50 सामना सुरू झाल्याची वेळ. यावेळेस डांबगाव फटका खेळला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघा. त्या ठिकाणी आपण बघतोय जे केलं गेलंय. मला वाटतं नामदेव दाने होते त्या ठिकाणी. तर बॅटीची पहिली धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. धाव फलक पुढे गेलाय. दोन धावा त्या ठिकाणी धाव फलकावर या ठिकाणी लावल्या गेलेल्या आहेत. यावेळेस माई शिंदे यांनी प्रहार नक्की चांगला केला होता. त्या ठिकाणी झेल सुटलाय. नामदेव दाने आहेत. हे चित्र तुम्हाला जास्त वेळा बघायला मिळणार नाही. नामदेव दाने यांनी झेल सोडला, पण हे चित्र आपल्याला DPL 2024 मध्ये बघायला मिळालं. म्हणजे ही स्पर्धा काय दाखवेल येणाऱ्या काळामध्ये हे सांगणं थोडस अवघड. अतिशय चांगला चेंडू आहे. गुड लेंथवर चेंडू आहे, उंची आहे, वेग आहे आणि अचूकतेनं भरलेला हा परिपूर्ण चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. सतीश कुराडे यांच्या माध्यमामध्ये डॉट चेंडू बघतोय आपण. तीन धावा स्थिर असणार आहे. षटक क्रमांक 1, षटक क्रमांक पहिलं प्रगतीवर आहे. चांगली गोलंदाजी आहे. यापेक्षा कोणता चेंडू चांगला म्हणावा बघा. हा ट्रॅकर चेंडू होता, पुलचा प्रयत्न झाला, परंतु चेंडूला अफाट वेग होता. चेंडू पुल होण्या अगोदर इष्टी रक्षकाच्या हातात जाऊन लपलेला होता. अप्रतिम चेंडू. आणि यावेळेस फलंदाजाला मात्र उभं ठेवण्याचं काम तोच गोलंदाज म्हणजे सतीश कोराडे मैदानाच्या आतमध्ये करतोय. धाव फलक स्थिर असणार आहे. संपर्क झालाय. मिड ऑफवर या चेंडूला रोखल्या गेलाय.
हे पहा पुन्हा एकदा सूचना आहे बरं का, 30 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, 10:50 झालेले आहेत, वेळ वाचवणं गरजेचं आहे. तर एक षटकानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 4 धावा बनवण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलेली आघाडीची जोडी जनता गॅरेज, जनता गॅरेज नेवासा हा संघ आपण बघतोय. हर्षल वंजारे, महेश शिंदे जे नवीन पॉवर प्लेचा इशारा आलेला आहे या ठिकाणी, सतीश भालेराव सरांनी हा इशारा आपल्यापर्यंत पोहोच केला आहे. तर गोलंदाज आहे विठ्ठल कोकरे, स्वागत केलं बघा त्यांचं, फटका चांगला आलाय. मयूर सोनवणे बघा काय कमाल आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. दरम्यान बघतोय आपण या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण झालेल्या आहेत, 2 धावेच्या मदतीनंतर धाव फलक देखील पुढे गेलाय, 6 धावा आपण बघतोय धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. हा तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली गेलेली आहे. आठ धावा स्थिर आहे बघा गोलंदाज विठ्ठल कोकरे, मला वाटतं यांच्यावर यांच्या गोलंदाजीच्या शैलीवर ऑब्जेक्शन आलेलं आहे, आक्षेप घेतला गेलाय. बघूया पंचांचा निर्णय गुलदस्त्यात आहे. अतिशय समृद्ध आयोजन मी म्हणेल, कारण कोणत्याही माध्यमामध्ये नक्कीच या ठिकाणी आयोजक कमी पडलेले नाही. हा नो बॉल आहे, नो बॉल दिला गेलाय, गोलंदाजावर आक्षेप आला होता आणि आता गोलंदाजावर बंदी आहे. गोलंदाजीमध्ये बदल करावा लागणार आहे बघा नवीन गोलंदाजाला, कारण ज्या गोलंदाजांवर आक्षेप येणार आहे, जे गोलंदाज या ठिकाणी फिकी घोषित होणार आहे, त्यांना या संपूर्ण स्पर्धेभर मात्र गोलंदाजी करता येणार नाही. नऊ धावा धावफळकावर आहेत, वेळ वाचवा बरं का, वेळ वाचवा. गोलंदाजी करणाऱ्या संघानं जर जास्त वेळ घेतला तर त्यांना वेगळी पेनल्टी आहे, लक्षात घ्या. सूचना वारंवार दिल्या जाणार नाही, वेळेचं बंधन आहे. तर नवीन गोलंदाज आपण बघतोय
राहुल दहा धाव धावपळ करत बघा. या ठिकाणी विठ्ठल गोखरे यांच्यावर आक्षेप आल्यानंतर उर्वरित षटक पूर्ण करण्याची जबाबदारी नक्कीच राहुल यांच्यावर आहे. सुरेख फटका येतोय बघा. यावेळेस अगदी सोपा फटका खेळला गेला असं मी म्हणेल, कारण हाफ ट्रॅकर चेंडू होता, चेंडू साधारण होता. बॅकफुटवर येत असताना माही शिंदे यांनी मात्र एक कटचा फटका या ठिकाणी पेश केला आणि 30 yard सर्कलचा फायदा देखील या वेळेस उचलला गेला आहे. इनफील्डला क्लिअर करीत असताना आपण बघितलं एक चौकार मात्र साधला जातो आहे आणि निश्चित या ठिकाणी धावपळकावर 14 धावा. हा याही वेळेस प्रयत्न तोच होता, परंतु यावेळेस मात्र राहुल यांचं पुनरागमन आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे गोलंदाजानं फलंदाजावर निश्चित या ठिकाणी पलटवार मात्र केलाय आणि पुनरागमन करताना या ठिकाणी महेश शिंदे यांना उभं ठेवण्याचं काम राहुल मात्र मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. धावफलक 13 आहे, 14 धावा आपण बघतोय. धावफलकावर असणार आहे अगदी उज्वेष्टीच्या बाहेरचा जो चिंडू होता त्यावर प्रहार केला गेला आणि बॅटीचा स्पर्श घेत चिंडू सरळ सटकला आणि सीमेरेषेला जाऊन मात्र धडकलेला आहे. एक भाग्याचा चौकार मी म्हणेल यावेळेस मात्र मिळाला आहे. त्या चौकाराच्या मदतीनंतर आपण बघतो या ठिकाणी 18 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर प्रयत्न महत्वाचे बघा, कारण आता मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण बघितलेलं आहे फलंदाजी करणारे संघ त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणारे संघ त्या ठिकाणी जिंकलेले आहे. या सामन्यात ते चित्र बघायला मिळणार की नाही नक्कीच या ठिकाणी आपण पंचांची मदत घेऊया. चेंडू चौकार मात्र गेलाय, म्हणजे फलंदाजाच्या बॅटीचा स्पर्श घेत चेंडूनं सीमेरेषेपर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे. तर हा 3rd चौकार मात्र बघायला मिळाला आणि 22 धावा आपण बघतोय धावफळकावर या ठिकाणी पूर्ण झालेले. हा वेळ वाचवा वेळ, पानकडे सरांना विनंती असेल आपण काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला 30 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. 30 मिनिटाच्या या अवधीमध्ये आपण आपलं सत्र पूर्ण करायचं आहे, ती मात्र जबाबदारी आपली आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण याही नंतर आपल्याला एक सामना घ्यायचा आहे. वेळ पुष्कळ झालेला आहे. नवीन गोलंदाज येत आहेत जहीर बागवान आणि षटक क्रमांक 3 त्यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी प्रगतीवर असेल, टाकलं जाईल. महेश शिंदे आणि हर्षल वंजारे आघाडीची ही जोडगोळी. धावा बनवलेला आहे बघा, एकंदर जर विचार केला तर 2 षटकानंतर 22 धावा आहेत, म्हणजे धावफलक चांगलं आहे. यावेळेस मात्र जहीर बागवान पहिलं यश मिळून देणार की नाही हा झेल आता ही रणनीतीचा भाग आहे, याच्यावर मी जास्त बोलणार नाही. झेल सुटलेला आहे बघा या ठिकाणी. सुरुवात चांगली आहे या ठिकाणी जहीर बागवान. अतिशय कमी वयात एक परिपक्व गोलंदाज आपल्याला जहीर यांच्या रूपामध्ये बघायला मिळतोय. डाव्या हाताचे गोलंदाज आहे, मध्यम गती मारा करताना गोलंदाजाच्या दिशेनं झालेलं आहे आक्रमण आणि चेंडू मस्तक पे दस्तक देत जातोय सीमारेषा पार. षटकार अगदीच 28 धावा आहेत.
आता झेल सुटल्यानंतरचं हे चित्र आहे बघा. आता काय बघायला मिळेल हे महत्त्वाचं आहे. काही क्षण थांबलेला हा खेळ. हा गोलंदाजावर पुन्हा एकदा आक्षेप आलेला आहे. अगदी या ठिकाणी आपण बघितलं या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेणारे संपूर्ण आयोजक कमिटी, ज्ञान फाउंडेशन, आणि हे पसायदान स्पोर्ट क्लबचे सर्व सदस्य. षटकार दिला गेलाय अगदी. धावफलकावर 28 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. पहिला चेंडू दिलासा देतोय, दुसरा चेंडू नाराज करतोय. तर चौकार मात्र बघतोय आपण मैदानामध्ये आलेला आहे. धावांची गती वाढलेली आहे बघा, धावांना वेग दिला गेलेला आहे. हर्षल वंजारे थोडस आक्रमक ग्रुप मात्र धारण करतायत. अगदी हर्षल वंजारे ऑन फायर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. 32 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. वेग दिला जातोय आणि या सर्व गोष्टी बघा, म्हणजे हा षटकार आणि जो चौकार आलेला आहे तो झेल सुटल्यानंतर आलेला आहे. झहीर बागवान यांच्यावर झालेलं हे आक्रमण, धावफलकाला दिलेला वेग, क्षेत्ररक्षणात केला गेलेला बदल, हा बदल पथ्यात पाडणार की नाही. यावेळेस वेगाचा वापर केलाय, चेंडू कट केलाय. गलीमध्ये सतीश कोरड आहेत. निश्चित खराब क्षेत्ररक्षण. दोन धावा या ठिकाणी अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि दोन धाव्यांच्या मदतीनंतर धावफलकावर 34 धावा या ठिकाणी बनवलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. थोडस मागड षटक मी म्हणेल या ठिकाणी झहीर बागवान यांचं. यावेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर आणि खूपसा बाहेर आहे, कारण पंचांचे हात आपल्याला समांतर बघायला मिळतील. आणि अवांतरची एक धाव या ठिकाणी धाव फलकात मात्र समाविष्ट होताना आपण बघतोय. 35 धावा अगदी गोलंदाजाच्या दिशेनं केल्या गेलेलं आक्रमण आणि त्यानंतर चेंडू सीमेरेषेच्या बाहेर थेट मैदाना पार जातोय आणि दमदार षटकार आपण बघतोय या ठिकाणी आलेला आहे. 41 धावा आपण बघतोय धावफळकावर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि या षटकामध्ये जर विचार केला तर मित्रांनो, हा दुसरा षटकार आहे. पुढचा चेंडू आहे. हा यावेळेस बघा अवांतरचा इशारा आलाय पुन्हा एकदा पंचांचा. डाव फलकावर 42 धावा झालेल्या आहेत. हर्षल वंजारे झेल सोडल्यानंतर आक्रमक होत चाललेले आहेत. याही वेळेस आपण बघतोय वाईटचा इशारा आलेला आहे बघा. तर ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण बघतोय क्रिकेटचा रणसंग्राम आज नेवासा तालुक्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा क्रिकेटचा रणसंग्राम चालू आहे.
चला डॉट आलेलं आहे बघा. तर या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय तीन षटक संपलेले, 42 धावा धावपळकावर आहे. टाइम आउट मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. आणि एक सूचना आहे बघा, या ठिकाणी रनआउट, वाईड आणि बीमर या चेंडूंसाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता. आपण एजसाठी रिव्ह्यू घेऊ शकत नाही, याची नोंदसुद्धा येणाऱ्या सर्व संघांनी घ्यायची आहे. हा सर, तर एक सूचना आलेली बघा सर्वांसाठी आहे. या ठिकाणी अशोक लेलँड या गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली 100% या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे आणून द्यायची आहे. आणि आजच्या प्रवासातील अंतिम लढत, शेवटची लढत आहे शिवम फायटर्स नेवासा विरुद्ध रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा. तर नेहमीप्रमाणे म्हणजे पहिल्या सत्रानंतर या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. ड्रिंक ब्रेकचा अवधी म्हणजे टाइमआउटचा अवधी या ठिकाणी संपलेला आहे. जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. नाबाद जुडी उभी आहे जनता गॅरेज. प्रथम फलंदाजी करताना आपण या संघाला बघतोय. श्री वॉरियर्स नेवा सपाटा संघ गोलंदाजी या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतोय. तर नवीन गोलंदाज म्हणजे षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण बघितलं. प्रारंभ करतायत रवी महागावे सर. आणि रवी महागावे सरांचं स्वागत भव्य दिव्य केलं गेलंय. अगदी पहिला चौकार त्यांच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर येतोय. 46 धावा धावपळकावर आहेत. फलंदाज जर बघितलं तर यावेळेस फलंदाज महेश शिंदे. जातोय आपण. यावेळेस फुल टॉस होता आणि अनियंत्रण नसलेला चेंडू, एक साधारण चेंडू, आणि या चेंडूचा फरेफूर फायदा उचलला गेलाय. आणि नक्कीच इनफील्डला क्लिअर करत असताना मात्र चेंडूला सीमेरेषेबाहेर पाठवलं जातंय. कणकणीत चौकार. धावफळकावर तब्बल अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलं गेलं. 50 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि नाबाद ही गोष्ट मात्र चांगली आपल्याला मागायला मिळेल. तर कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा सूचना या ठिकाणी आलेली बघा. उद्या सकाळी दुपारी क्षमस्व, उद्या दुपारी ठीक 3 वाजता पहिला चेंडू या मैदानात फेकला जाईल. याची नोंद डॉक्टर्स 11 कुकाना आणि शिवम फायटर्स नेवासा यांनी घ्यायची आहे. 2:30 म्हणजे 2:30 आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. 3 वाजता पहिला चेंडू मैदानात फेकला जाईल याची नोंद डॉक्टर्स 11 कुकाना आणि शिवम फायटर्स नेवासा या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संघ मालकांनी घ्यायची आहे. जर सामन्याला उशीर झाला तर त्या पटीमध्ये म्हणजे त्या वेळेनुसार त्या सामन्याचे षटक कमी केले जातील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चांगला चेंडू आहे या ठिकाणी रवी महागावे सर. जास्त गोलंदाजी करीत नाही बघा. यावेळेस मात्र ती जबाबदारी आलेली आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यावेळेस मात्र अवांतर धावेचा इशारा आहे. या वाईडच्या इशाऱ्यासह आपण धावफळकावर बघतोय. 51 धावा या ठिकाणी पूर्ण झालाय.
थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल बघा येणाऱ्या गोलंदाजांना, आघाडीच्या गोलंदाजांचं अपयश झाकावं लागेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खडक खडखडीत प्रहार, चेंडू सिंगार चौकार, 55 धावा. धाव फळकावर बघतोय आपण, या ठिकाणी 55 धावा झालेल्या आहे. आणि यावेळेस ही जी भागीदारी जर बघितली तर दोन्ही फलंदाजांनी समसमान धावा जवळजवळ बनवलेल्या आहे, म्हणजे सारखं योगदान दिलंय. फलंदाजी चांगली आहे, हम साथ साथची भूमिका दोन्ही बॅटर्सनं मैदानाच्या आतमध्ये घेतली. 55 धावा आपण बघतोय धाव फळकावर आहेत. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं जाणारा चेंडू आहे, नामदेव दाने आहेत, चेंडू मागे येत आहेत. दरम्यान पुष्कळसा वेळ होता त्या ठिकाणी. हा आता धावबाद कोण आहे? हे बघणं गरजेचं आहे. हा तर मला वाटतं महेश शिंदे यांना या ठिकाणी धावबाद देण्यात आलेला आहे. तर अगदी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अमन शेख, आयकॉन आहेत जनता गॅरेज संघाचे. तर या ठिकाणी अमन शेख आलेले आहेत, ज्यांच्यावर सर्वाधिक बोली लागलेली बघा या लीगची. जनता गॅरेजनं त्यांना 55,000 पॉइंट देऊन घेतलेलं आहे. हा चेंडू खास आहे बघा, अतिशय सुंदर चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. डॉट चेंडून समाप्ती झाल्या गेली या ठिकाणी बघतोय आपण. 4 षटकानंतर 1-57 धावा पूर्ण झालेल्या आहेत जनता गॅरेज नेवासा संघ. तर बऱ्याच खेळाडूंवर संघ मालकांनी त्या ठिकाणी प्रेम दाखवलं, काही खेळाडूंवर भरपूर बोली लावली, भरपूर पॉइंट्स खर्च केले. जॅकपॉट षटक आहे बघा, आता तेच बंधन आहे बघा 16 धावांचे. म्हणजे ज्या ज्या वेळेस जॅकपॉट षटकचा इशारा येणार आहे त्यावेळेस मैदानातील दोन्ही बॅटर्सना लक्षात ठेवायचं, कमीत कमी 16 धावा करायच्या आहेत. जर कमी झाल्या तर संघाला दंड बसणार आहे, जास्त झाल्या तर ते प्लस बेनिफिट आहे बघा. मयूर सोनवणे आहेत यावेळेस टॉप आहेत, चेंडू हवे आहेत. नो मेन्स लाईन मध्ये पडलेला हा चेंडू, एक सिंगल पूर्ण झालेली आहे. धाव फळकाकडे जर बघितलं तर 58 धावा या ठिकाणी पूर्ण झालेले आहे बघा. आणि या षटकामध्ये जर बघितलं तर येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये तुम्हाला 15 धावा करायचे आहेत. हे जॅकपॉट षटक आहे. मयूर सोनवणे अगदी आयकॉन विरुद्ध आयकॉनची लढाई सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वेगाचा वाचा मयूर सोनवणे गोलंदाजी मार्कवर आहे. वाव अमन शेख स्पेशल आपण बघतोय, व्हाट अ शॉट, जबरदस्त फटका आणि जबरदस्त षटकार. 64 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. हे धावफलक संघाचं आहे आणि जॅकपॉट षटकाचा जर विचार केला तर 7 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहे. 4 चेंडू शिल्लक आहे, तुम्हाला 16 धावा करायच्या. होणार की नाही? मयूर सोनवणे पुन्हा एकदा मार्गस्थ आहे बघा. सुजितचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट चेंडू आलेला आहे. तर गोलंदाजांना जास्त बेनिफिट आहे असं मला वाटतंय जॅकपॉट षटकामध्ये. प्रथम फलंदाजी असो किंवा तुम्ही धावांचा पाठलाग करत असताना देखील ही परिस्थिती आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये बघायला मिळेल.
बॅटीची कडा घेतलेली आहे. चेंडू यावेळेस मात्र क्षेत्रषकाला चकवा देत टाटा बाय बाय करीत सरळ गेलाय सीमा रेषा पार चौकार. 68 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि जॅकपॉट षटकाचा जर विचार केला तर 11 आतापर्यंत 11 धावा बनवलेल्या आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. 16 धावा करायच्याच आहे. जर तुमच्या धाव फलकाला धक्का लागला नाही पाहिजे तर तुम्हाला 16 धावा बनवाव्या लागतील. आणि बघा 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 आता हा जॅकपॉट षटक खऱ्या अर्थानं जनता गॅरेजच्या पक्षात गेलेला आहे. बघा तर या ठिकाणी 74 धावा धावपळकावर झालेल्या आहेत. जॅकपॉटच्या नियमानुसार जर बघितलं तर एक धावा अधिक झाली म्हणजे 17 धावा आतापर्यंत या ठिकाणी 5 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्या. एक चेंडू शिल्लक घ्या म्हणजे हा चेंडू जर डॉट जरी गेला तरी ही जनता गॅरेज संघ प्लस मध्ये असणार आहे. बघा मैदानात चित्र तेच आहे. बघा एकीकडे मयूर सोनूने दुसरीकडे अमन शेख. यावेळेस गोलंदाज सुद्धा थोडासा भारी भरलाय. अगदी ब्लॉक फॉलो मधला चेंडू आहे. डिफेन्स केला सिंगल पूर्ण केली स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील या ठिकाणी अमन शेख. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मात्र पूर्णत्वास गेलेला आहे. तर या ठिकाणी जॅकपॉट षटकाच्या नियमानुसार नऊ धावा अधिक मिळालेले. बघा जॅकपॉट जनता गॅरेज संघाचा लागलेला आहे. 84 धावा धावपळकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. 84 5 षटका अखेर 84 धावा. सतीश कुराडे यांच्याकडे चेंडू दिला जातोय. बघा या ठिकाणी एक महत्वपूर्ण षटक दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा सुचितचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही आणि बऱ्याच वेळा शाहरुख सरांनी सांगितलेलं या फटक्याचं विश्लेषण, लगाया तो आबाद नाही लगा तो बर्बाद. तो बर्बाद झाले यावेळेस असं मी म्हणेल कारण चेंडू डॉट झालेला आहे. सुरुवात या षटकाची चांगली झालेली आहे. डॉट चेंडू आलेला आहे. धावफलक स्थिर आहे. महत्वाची 5 चेंडू. आणि या दरम्यान जर बघितलं तर फटका फसलेला देखील आहे. टॉप एज घेत चेंडू सरळ उभा झाला आणि त्यानंतर जर बघितलं तर झेल सुटलेला आहे. कर्णधार स्वतः होते त्या ठिकाणी अशोक पानकडे सर आहेत. झेल सुटलेला आहे आणि झेल सुटल्यानंतर जर बघितलं तर 2 धावा पळून पूर्ण देखील केलेले आहे आणि त्याचे परिणाम धावफळकावर बघायला मिळतील म्हणजे 86 धावा या ठिकाणी पूर्ण आहे. झेल पकडणं गरजेचं आहे. टेक कॅच विन मॅच क्रिकेटचं मूलभूत सूत्र ते आहे. आणि क्रिकेटमध्ये झेल सुटताना सुद्धा बघितलेला आहे. तो सुद्धा खेळाचाच भाग आहे. हा गती परिवर्तन मला वाटतं यावेळेस केलं गेलं. अकोट टप्प्याचा चेंडू होता. वेग कमी केला. व्हेरिएशन आणलंय. चेंज ऑफ पेस चेंडू या ठिकाणी सादरीकरण या ठिकाणी केलं गेलं आणि त्याचं फळ गोलंदाजाच्या पक्षात गेलं म्हणजे डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूंमध्ये 2 धावा आतापर्यंत सतीश कुराडे यांनी दिलेले आणि कोणाच्या विरोधात? अमन शेख यांच्या विरोधात. परंतु अमन शेख देखील जास्त वेळ थांबणार नाहीये. चेंडू अगदी व्हीमध्ये खेळला गेलाय. आडव्या हातानं समोर केला गेलेला प्रहार. चेंडू जातोय वन बाऊन सीमा रेषा पार चौकार. 90 धावा या ठिकाणी झालेल्या. उच्चांकी धाव फलक या ठिकाणी उभारल्या गेलं म्हणजे येणारा काळ आता थोडासा अवघड राहणार आहे पाठलाग करणाऱ्या संघाला म्हणजे श्री वॉरियर्स या संघाला येणारा काळ अवघड असणार आहे. एक मजबूत पायाभरणी या ठिकाणी केली गेली. आघाडीच्या जोडीनं चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर अमन शेख नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. यावेळेस
चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने आलेला आहे, दोन धाव्यांचे प्रयत्न होत आहे. सूरत साथ देऊ आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण बघा, परंतु दोन धाव्याला रोखू शकले नाही. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 92 धावा आहेत धावफळकावर, यावेळेस स्टॉपेज घेतला गेलाय. आता या चेंडूला अंतर मिळणार आहे की नाही, आणि टप्पा पडलेला आहे. सेमीरेषेवर बरेच कामकाज बघायला मिळाले, पंच देखील अजूनही स्थिर आहे, आणि फलंदाजांना धावांची हाव, धावांसाठी धावधाव मैदानात. हा आता फलंदाज बाद आहे बघा, पंचांचा इशारा काय येतोय, तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. हा तर मित्रांनो, या ठिकाणी काही क्रीडा रसिक आयपीएलचा आनंद घेत आहेत, आणि नक्कीच या ठिकाणी निरोप आलेला आहे. आरसीबी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघ स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे, हा संघ हारलेला आहे. टॉस साठी यायचंय शिवम फायटर्स नेवासा आणि रॉक स्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा, दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय, वेळ वाचवायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार शिवम फायटर्स आणि रॉक स्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा. हा तर चौकार आलेला आहे बघा, तो शेवटचा जो चेंडू होता तो मला वाटतं स्पोर्टमॅन स्पिरिट त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्या क्षेत्रष्कानं, चौकार त्यानं दिलेला आहे. धन्यवाद. आणि 96 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे बघा, 97 धावांचं लक्ष म्हणजे आजच्या प्रवासातील म्हणजे या स्पर्धेतील म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, सर्वात मोठं लक्ष या ठिकाणी 97 धावांचं ठेवलं गेलंय. चला लवकर, धन्यवाद. जनता गॅरेज संघाचे आभारी आहोत, वेळ वाचवायचा आहे. आणि जी सूचना मी यापूर्वी दिलेली आहे, उद्या देखील उद्याचं सत्र ठीक 2:30 सुरू होईल, म्हणजे 3 पहिला चेंडू फेकला जाईल, याची नोंद शिवम फायटर्स आणि डॉक्टर्स इलेव्हन कोकाना या दोन्ही संघांनी घ्यायची आहे. कारण जितका अधिक टाइम तुम्ही खर्च करणार आहे तितकी षटकं कमी केली जातील, त्या सामन्याची ही सूचना आहे. नाणेफेकीसाठी मला वाटतं अमोल शिंदे आलेले आहेत, कर्णधार शिवम फायटर्स नेवासा संघ, रॉक स्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा या संघाचे कर्णधार राहिलेले आहेत. लवकर यायचं आहे. इम्रान पठाण सर लवकर यायचं टॉससाठी, कर्णधाराला पाठवायचंय. नगराध्यक्ष आदरणीय सतीशजी पिंपळे आणि महेशजी मापारी या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. मापारी साहेब आणि पिंपळे साहेबांना सुद्धा विनंती असेल. टॉस केला जातोय, मेजर कुदळे या ठिकाणी कर्णधार आहेत रॉक स्टार इलेव्हन, त्यानंतर अमोल शिंदे आपण बघतोय,
कर्णधार आहेत शिवम फायटर्स नेवासा. टॉस सर, टॉस. तर या ठिकाणी रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. कर्णधार कुदळे दादा यांनी आपल्या फलंदाजांवर विश्वास टाकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय हा थोडासा वेगळा निर्णय आजच्या प्रवासामध्ये बघायला मिळालाय. तर या ठिकाणी 97 धावांचं लक्ष आहे. आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गोलंदाज सुद्धा बॉलिंग मार्कवर जाऊन उभा झालेला आहे. आणि धावांच्या पाठलागासाठी मी देखील या आवाजामध्ये थोडासा बदल करतोय. आमचे सहकारी समालोचक धावांच्या पाठलागासाठी येत आहेत शाहरुख पठाण सर. धन्यवाद सर्वांचं परत एकदा ज्ञान प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत. एक मोठं आव्हान आपण पाहतो. 97 धाव्यांचं मोठं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. हवेत चेंडू असेल. फटका यावेळेस जर आपण पाहिला तर थोडासा मिसटाईम फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक लॉंगण वरून चेंडूवरती पोहोचले जात आहेत. त्या दरम्यान दोन धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 3 धावा आपण धावफलकावरती पाहत. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढतायत. एका बाजूला जनता गॅरेज नेवासा आणि त्यांच्या विरोधात श्री वॉरियर्स नेवासा फाटा या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आहे. यावेळेस क्लीन बोल्ड चेडून थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. पहिला धक्का, पहिला फलंदाज यावेळेस बाधून परतणार आहे विकेट. पहिला धक्का आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज माघारी गेलेले आहेत. अशोक यांना माघारी जावं लागलं. अशोक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण दोन सामने पाहिलेत. त्या दोन सामन्यांमध्ये धावेंचा पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. अर्थात धावेंचा पाठलाग करत असताना फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळालं नाही. परंतु या सामन्यामध्ये काय होणार आहे इथे तुम्ही जर पाहिलं तर या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या बनवण्यात आली. हवेत चेंडू असणारे फटका यावेळी सुद्धा मिस टाईम फटका होता. नो मॅन्स एरियामध्ये मात्र हा चेंडू लँड झाला आणि त्या दरम्यान दोन धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले. या दोन धावींच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होत असताना मित्रांनो आपण पाहू शकता धावसंख्या वाढली जाते. धावफलकामध्ये होणारा बदल. 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे आणि पहिलं षटक अमन शेख इथे हाताळतात. अमन शेख यांनी चांगली फलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा या पहिल्या षटकामध्ये कमाल करताना ते पाहायला मिळतात. त्यावेळेस भन्नाट वेगात टाकलेला चेंडू, अखू टप्प्याचा बॉल, वेगात चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन लपला. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहिलं असेल. पहिल्या षटकामध्ये थोडस फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण तुमच्या समोर एक मोठं आव्हान आहे, तुमच्या समोर एक मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे.
आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला नक्कीच मैदानामध्ये एक वेगळी रणनीती आखावी लागेल. आक्रमण तर तुम्हाला करावे लागतीलच. हवेत चेंडू असेल तिथे आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. एक सिंगल तिथे प्राप्त होणार, एक धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळतंय. आणि षटक क्रमांक पहिलं यावेळेस समाप्त होणार आहे. पहिलं षटक संपलं. अमन शेख यांनी पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर श्री वॉरियर्स नेवासा फाटा 1-6. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 6 धावफलकावरती झालेल्या आज पहिली रात्र आपण या ज्ञान प्रीमियर लीगची पाहतो. येणारे 5 आणि 5 ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला भरभरून आनंद देणार आहे. आणि नेवासा तालुक्यातील खेळाडूंसाठी खरं तर एक चांगली पर्वणी आपण म्हणू शकतो. नेवासा तालुक्यातील खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्तानं उपलब्ध झालेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये सुंदर मैदान आपण पाहिलं. प्रकाश झोतामध्ये नाईट क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी अनुभवत आहात. प्रेक्षकांसाठी चांगली बैठक व्यवस्था, त्याचबरोबर महिला भगिनींसाठी वेगळी बैठक व्यवस्था आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो. प्रत्येक संघासाठी एक डगआउट बनवण्यात आला आणि प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जे किट आहेत ते सुद्धा लक्ष वेधून घेणार आहेत. अतिशय चांगल्या दर्जाचे किट प्रत्येक खेळाडूच्या अंगावर आपण पाहू शकता. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं. सुंदर मैदान, गोलाकार मैदान आपल्याला पाहायला मिळतं, वर्तुळाकार मैदान आपल्याला बघायला मिळतं आणि तितकं समतल मैदान, कुठल्याही प्रकारचा अडथळा तुम्हाला या मैदानावरती बघायला मिळणार नाही. इतकं सुंदर मैदान, त्या मैदानावर आयोजकांनी केलेली मेहनत ही आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळते. चांगला चेंडू यावेळी सुद्धा इष्टरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. धावफलक पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावरती 7 धावफलकावरती दुसरं षटक मैदानावर टाकलं जात आहे आणि दुसरं षटक जालू यांच्या माध्यमातून आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकता. त्यावेळेला फुल टॉस चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचले जाणार. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबादची संधी आहे. फलंदाज होतील धावबाद. अजून एक फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का, दुसरी विकेट. दुसरा फलंदाज बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर नामदेव दाणे बाद झाले. त्यांची जागा घेण्यासाठी मयूर सोनवणे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ते आक्रमक फलंदाज म्हणून मयूर सोनवणे यांची ओळख आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या खेळाडूची चर्चा सातत्यानं होताना आपण पाहतोय. परंतु आज या सामन्यामध्ये मयूर सोनवणे कशा पद्धतीनं खेळ करतोय ते पाहणं तितकंच महत्वपूर्ण. कारण संघ अडचणीमध्ये आहे आणि संघ अडचणीमध्ये असताना तो योद्ध्यासारखी बॅटिंग इथे करतोय का ते पाहणं तितकंच महत्वपूर्ण राहणार. जालू तयार होत आहेत. फुल टॉस चेंडू आल्या बरोबर चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. मयूर सोनवणे यांच्या बॅट मधून निघतोय पहिला दमदार षटकार. 6. या फटक्यासाठी खरं तर मयूर सोनवणे यांची ओळख राहिलेली आहे. षटकार पहिल्या चेंडूवर त्यांनी खेळला विस्फोटक सुरुवात. मयूर सोनवणे इथे करताना पाहायला मिळाले. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस मयूर सोनवणे मात्र तुटून पडलेले आहेत. मयूर सोनवणे सारख्या फलंदाजाला तुम्ही असे चेंडू टाकू शकणार नाहीत कारण अशा चेंडूवर मयूर सोनवणे तुमच्यावरती वारच करणार आहेत. इथे सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. या षटकाराने त्यांनी खातं उघडलं. धावसंख्या मात्र पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल होतोय आणि 14 आपण धावफलकावरती पाहत. परत एकदा आक्रमण केलं जातंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गोलंदाजाला लागोपाठ. दुसऱ्यांदा आसमान दाखवणारा मयूर सोनवणे आल्या बरोबर आक्रमण इथे करतायत. 6. दोन चेंडू आणि 2 आल्या बरोबर मयूर सोनवणे यांनी खेळलेत. आणि या खेळाडूची ही खासियत आहे, या खेळाडूची ओळख आहे. सातत्यानं आम्ही पाहिलं या खेळाडूला. आक्रमकतेनं भरलेला खेळाडू आहे. ताकद आहे या खेळाडूकडे.
त्याचबरोबरीने आक्रमकता सुद्धा तो या ठिकाणी सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जालू यांच्या विरुद्ध आक्रमण केलं, 2 चेंडू आणि 2 षटकार. त्यावेळी लस्वी शेट केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट आणि याही वेळेला चेंडू सीमा रेषा पलीकडे दाखल. धावा मिळतील, 4 धावा 4 चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हर नंतर धावा फलकावरती 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बाद 24 धावा आपण धावा फलकावरती मित्रांनो पाहतोय. खूप जबरदस्त फलंदाजी आपण मयूर सोनवणे यांची पाहतो. आल्याबरोबर 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत मयूर यांनी खेळला आणि 3 चेंडूमध्ये 16 धावेंवर ते नाबाद फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मयूरला साथ देणं फार गरजेचं आहे, दोन्ही बाजूनं हल्ले होणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला 97 धावेंचा एक मोठा डोंगर सर करायचा आहे. आणि इथे मुख्य पंचांचा इशारा सुद्धा आपल्यापर्यंत आलेला आहे, बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, 2 षटकं संपल्यानंतर 24 धावा धावफलकावर, प्रतिषटक 12 सरासरीनं आपल्याला धावसंख्या नक्कीच बघायला मिळते. ओव्हर नंबर 3 आता सुरुवात होत असताना पाहायला मिळणार आहे आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी विकी मंडल यांना इथं गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे. समोरच्या बाजूला आपण स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज पाहू शकता. चांगला फटका यावेळेस विकी मंडल यांचं सुद्धा भव्य स्वागत केलं जात आहे. षटकारासाठी चेंडू मात्र पाठवून दिलाय 6 धावा. विकी मंडल यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जातं आणि विकी मंडल यांचं सुद्धा भव्य स्वागत या षटकाराच्या माध्यमातून केलं जातं. थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी आणि लॉंग लेग सीमारेषा पलीकडे एक उत्तुंग षटकार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. एक दर्जेदार आयोजन असणारी क्रीडा स्पर्धा, नेवासा तालुक्यातील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा आणि डे नाईट क्रिकेटचा थरार आपण आजपासून या ठिकाणी अनुभवणार आहोत. विकी मंडल यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जात आहे. आपलं चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन यावेळेस विकी मंडल यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण बघू शकता. षटकारानंतर चांगलं कमबॅक करणारा चेंडू मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विकी मंडल यांनी हाताळला. याच गोलंदाजीची आवश्यकता आहे, फलंदाज तुमच्या विरुद्ध आक्रमण करणार आहेत परंतु तुम्हाला सुद्धा अचूकतेनं गोलंदाजी इथे करावी लागणार आहे. चांगलं कमबॅक तुम्हाला करावं लागेल. याही वेळेस फुलर लेंथ वर पुढे टाकलेला चेंडू होता, मोठा फटका याही वेळेस खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये इथेही संपर्क नाही आणि लागोपाठचा दुसरा चेंडू तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेला आहे. समीकरण जर आपण पाहिलं तर अजूनही 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 67 धावेंची गरज. 21 चेंडू आणि 67 धावा. परत एकदा इथे फलंदाजाला उभं करण्याचं काम राहिलं. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर विकी मंडल यांनी टाकलेले 3 चेंडू, मात्र तिथे कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली गेलेली नाहीये. जरूर पहिल्या चेंडूवर तुम्ही पाहिलं तर थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता, आखूड टप्प्याचा होता, त्यावर आक्रमण जरूर झालं परंतु त्यानंतर टप्प्यामध्ये बदल केला. गोलंदाजीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर थोडासा बदल, पुढे टप्पा ठेवला आणि तिथे मात्र यश गोलंदाजाला मिळालं आणि या वेळेला विकेट सुद्धा मिळते. फलंदाज माघारी जात आहेत, 3रा धक्का विकी मंडल यांना मिळालेलं यश. धक्का क्रमांक 3 फलंदाजी करणाऱ्या संघाला 3रा धक्का बसला विकेट.
सौरभ गायकवाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाजाने केलेला पलटवार आपण इथे पाहिलेला आहे. विकेट सुद्धा मिळाली. यावेळेस आल्याबरोबर मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि झेल तिथे आपण पाहिलं असेल मैदानामध्ये. झेल पकडला जातोय. दोन चेंडू आणि दोन विकेट विकी मंडळ इथे मिळवत आहेत. ओव्हरचा खेळ सुद्धा मैदानावरती होतोय समाप्त. तीन ओव्हर संपल्यात. तीन ओव्हर नंतर 30 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक, छोटासा टाइम आउट आपण इथे घेणार आहोत. क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि तीन ओव्हर नंतर 30 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. तीन फलंदाज सुद्धा आतापर्यंत माघारी गेलेले आहेत. मागचं षटक आपण सर्वांनी पाहिलं. विकी मंडल यांनी मागचं षटक हाताळलं. पहिल्या चेंडूवर त्यांच्या विरुद्ध षटकार आला होता. परंतु त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये विकी मंडल यांनी कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाही. दोन विकेट त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या. ओव्हर नंबर 4 ला आपण करतोय सुरुवात. 14 षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे आणि 4th षटकासाठी विशाल उर्फ बंटी साठे आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतात. न्यू बॅटर तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये दाखल आहेत. मयूर सोनोने आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहू शकता तर डॉन स्ट्राईक एंडवर रवी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बंटी साठे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. नक्कीच बोटांची जादू आपण त्यांच्या अनेक स्पर्धांमध्ये पाहिली आहे. चेंडूला फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. बोला सर. बंटी साठे तयार होत आहेत तर समोरच्या बाजूला आपण मयूर सोनवणे यांना पाहू शकता. त्यावेळेला पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. परंतु पंच इथे दंडित करत आहेत. व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून आला. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 31 धावा 4 फलंदाज. जॅकपॉट ओव्हर इथे नक्कीच आपण पाहतो. म्हणजे 16 धावा इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला बनवायच्यात. चांगला चेंडू इथे आपण पाहिलं असेल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. निर्धाव चेंडू तुम्ही मैदानावरती पाहू शकता. बंटी साठे दुसऱ्या बाजूला. मयूर सोनवणे एक आक्रमक फलंदाज. मयूर सोनवणे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. घोडेगाव या नगरीला बिलॉंग करणारे खेळाडू आणि नेवासा तालुक्याचा सिक्सर किंग म्हणून आपण खरं तर मयूर सोनवणे यांच्याकडे पाहतो. म्हणजे संगमनेरमध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. नामदार चषक म्हणून त्या स्पर्धेमध्ये 11 चेंडू आणि 11 षटकार लागोपाठचे खेळण्याचा विक्रम हा मयूर सोनवणे यांच्या नावावर आहे. 11 चेंडू 11 षटकार खेळले होते. यावेळेस परत एकदा आक्रमण केलं जात आहे. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बॉल फेकून दिलाय आणि इथे मयूर सोनवणेचा मोठा धमाका षटकार. सहा धावा इथे मिळतात. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 37 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4th षटकाचा खेळ सुरू आहे.
16 चेंडू आणि 60 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी श्री वॉरियर्स नेवासा फाटा संघासाठी. त्यावेळेस मात्र नक्कीच आपण बघणार आहोत काय निर्णय पंचांचा आहे तो आपल्यापर्यंत येणार. चेंडूचा टप्पा कुठे पडलाय ते बघणं सर्वाधिक महत्वपूर्ण राहील. जर खेळपट्टीच्या खाली चेंडूचा टप्पा असेल तर तिथे नोबॉलची घोषणा होणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट आपल्याला इथे पाहावी लागणार आहे. येस, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इथे होतो. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. धावसंख्या एकने पुढे जात असताना एकूण धावसंख्या आपण पाहिली असेल एकने पुढे जाते. फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे हवाई हल्ले करावे लागतील. चेंडूला तुम्हाला थेट सीमारेषेच्या पलीकडे फेकावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण हे करावे लागतील. गोलंदाज बंटी तयार होत आहेत. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाणार. धावसंख्या एकने पुढे जाणार. एकूण धावफलक जर पाहिलं तर 39 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हवेत चेंडू असेल, फटका मिस टाइम असेल आणि तिथे आपण पाहणार आहोत फाईन लेगला चेंडू मात्र अडवला जातोय. धाव मात्र कुठल्याही प्रकारची तिथे मिळणार नाही. धावफलक स्थिरावलेला आहे. धावफलकावरती पाहिलं असेल तर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 39 रन. अनेक प्रेक्षक मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आणि आज असेच एक प्रेक्षक आमच्या सोबत या ठिकाणी जोडलेले आहेत. 4 बाद 39 याही वेळेला हवेत चेंडू आणि तिथे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू अडवला जाणार. हा इथे सुद्धा मिळत नाही. डॉट बॉल येत असताना जॅकपॉट ओव्हर आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. तुम्हाला 16 धावा इथे बनवायच्या. इथे 16 धावा जर तुम्ही बनवल्या नाहीत, तुम्ही जेवढ्या धावा बनवल्या त्याच्या 50% जी धावसंख्या आहे ती तुमची मायनस केली जाणार आहे तुमच्या धावसंख्येमधून. त्यामुळे मागचे सर्व सामने आपण पाहिले. जॅकपॉट ओव्हरमुळे मागच्या सामन्यांमध्ये भरपूर बदल झाले. त्यामुळे लावेत चेंडू, फटका मिस टाइम असेल. झेल पकडला जातोय आणि मोठी विकेट इथे मिळणार आहे. मयूर सोनवणे बॅक टू द पवेलियन. मयूर सोनवणे बॅक टू द डगआउट. एक मोठी विकेट आली आणि मोठा मासा इथे आपण पाहतो गळाला लागतोय. मयूर सोनवणे बाद. सूरज सात दिवे नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हे पहा फलंदाजी करणारी टीम श्री वॉरियर्स नेवासा फाटा. तुमचा 12वा खेळाडू नाहीये कॉमेंट्री बॉक्समध्ये याची नोंद आपण घ्या. त्यावेळेला चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निघून चाललेला आहे. निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे घोषित केला जाईल. डॉट बॉल इथे घोषित केला जाईल. ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर 34 धावा धावफलकावरती आहे. 5 फलंदाज बाद. मला वाटतं 5 धावा मायनस करण्यात आल्यात, कारण 16 धावा इथे तुम्ही बनवू शकले नाहीत जॅकपॉट ओव्हरमध्ये. त्यामुळे तुमच्या 5 धावा आहेत त्या धावफलकामधून मायनस केल्या जाणार आहेत. धावसंख्या झाली आहे 5 बाद 34 धावा धावफलकावर. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 63 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत तर महेश दराडे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे.
महेश तयार होत आहेत. पहिलाच बॉल अप्रतिम डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर वेगात चेंडू निघून गेला. ब्रेटली बाउन्सर आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजीचा विचार आपण जर जनता गॅरेज या संघाचा केला तर गोलंदाजी अतिशय दर्जेदार राहिली आहे. अमन शेख असतील, विकी मंडल असतील, महेश दराडे असतील, काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि फलंदाजीमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यावेळेला परत एकदा आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावाला. दोन चेंडू महेश दराड यांच्या अतिशय अप्रतिम हाताला त्यांना आपल्याला पाहायला मिळालेले. त्या दोन चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाही. फलंदाजीमध्ये सुद्धा 96 धावा जनता गॅरेज संघानं बनवल्या. आणि एक मोठं आव्हान खरं तर उभं केलं होतं. आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना श्री वॉरियर्स नेवासा फाटा संघ मात्र थोडासा अडखळताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी बॅकफूटवर गेला असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. त्यावेळी लावेत चेंडू फटका पण जर पाहिलं तर मिस टाईम फटका आहे. नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होणार आहे. आणि त्या दरम्यान एक सिंगल मात्र इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये एक मोठी धावसंख्या जरूर उभी राहिली, परंतु तिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालं. आणि झेल सुटले पहिल्या डावात आणि काही महत्वपूर्ण फलंदाजांचे झेल तिथे सुटले, त्यामुळे एक मोठी धावसंख्या सुद्धा उभी होत राहताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर क्षेत्ररक्षण हा महत्वाचा अंग असतो. सातत्याने तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण हे क्रिकेटच्या मैदानावर करावं लागतं. जर तुम्ही खराब क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच तुम्ही सामन्यामध्ये थोडेसे बॅकफूटवर जाता. पहिल्या डावामध्ये तेच चित्र आपण पाहिलं. 97 धावांचं एक मोठं टार्गेट असताना धावा झाल्यात 5-35 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. याही वेळेत चांगला बॉल महेश दराडे यांचा. पायांची हालचाल फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागणार आहे. तुमचा आय कॉन्टॅक्ट फार गरजेचा असतो आणि तो आय कॉन्टॅक्ट सुद्धा चेंडू सोबत होणं फार गरजेचं आहे. आणि म्हटलं जातं की मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार गरजेचं असतं, परंतु इथे फुटवर्क पाहायला मिळत नाहीत. हा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा 35 धावा. पाचवा षटक सुरू आहे. याही वेळेला फुलर लेंथवर टाकलेला चेंडू, भरपूर वेगात टाकलेला चेंडू महेश दराडे यांचा आपण पाहू शकता. मैदानावरती डॉट आलाय. इथे लागोपाठचे आपण जर पाहिलं तर दोन चेंडू निर्धाव आले. महेश दराडे यांनी 5 चेंडू टाकले आणि त्या 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत महेश दराडे यांनी खर्च केली. म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये, आजच्या रात्रभरामध्ये आपण सर्वाधिक काटकसरीनं गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून महेश दराडे यांच्याकडे आपण नक्कीच पाहू शकतो. चांगला बॉल, ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. महेश दराडेनं फक्त 1 धाव इथे खर्च केली आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 35 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि जिंकण्यासाठी 62 धावेंची गरज श्री वॉरियर्स नेवासा फाटा संघासाठी. शेवटचे 6 चेंडू आणि 62 धावेंची गरज आहे गोलंदाजी करण्यासाठी. आपण गोलंदाजाला पाहू शकता. आकाश शिंदे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. गोलंदाज तयार आहेत. त्यावेळेला पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह इथे आपण पाहू शकतो. बॅटवर हा चेंडू प्रॉपर येऊ शकला नाही. पहिला चेंडू निर्धावाला. मागच्या 7 चेंडूंचा आपण विचार केला तर फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च करण्यात आली. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण जनता गॅरेज नेवासा संघाची पाहतो. त्यावेळेला फुल टॉस चेंडू होता, बॅटवर घेऊ शकले नाहीयेत. याही चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसेल, डॉट बॉल आपण मैदानामध्ये पाहतो. एकूण 8 संघांचा समावेश असणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. 8 संघ खेळतायत, एक विजेता बनणार आहे, त्यामुळे त्या संघर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे. फुलर लेंथवर बॉल होता आणि हा चेंडू जर आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. चेंडू लाडवला जाईल, त्या दरम्यान 1 धाव पूर्ण होत असताना
धावसंख्या एकने पुढे जाते, धावफलकामध्ये बदल होणार आहे. धावसंख्या झाली आहे 36 धावा 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये, 5 बाद 36 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 61 ची गरज. त्यावेळेला फुल टॉस आणि हा चेंडू मात्र थेट फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार फटका, 6 धावांसाठी षटकार. दोन चेंडू 55 पाहिजेत. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळला आणि तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येत आहेत आणि त्या दरम्यान झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज बाद होत असताना विकेट. विठ्ठल नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. शेवटचा एक चेंडू आणि 55 धावांची गरज. फुलर लेंथवर चेंडू होता, हवेत चेंडू असणार आहे आणि इथे आपण बघू शकतो मैदानामध्ये 2 चेंडू आणि 2 विकेट इथे मिळत आहेत आणि सर्वाधिक मोठा विजय या स्पर्धेतला इथे मिळवलेला आहे. 54 धावांनी जनता गॅरेज नेवासा हा संघ मात्र या ठिकाणी विजेता ठरलेला आहे. 54 धावांनी हा सामना त्यांनी जिंकलाय, खूप खूप अभिनंदन. यानंतरचा सामना आपण लगेच या ठिकाणी खेळवणार आहोत. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना असेल रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा आणि त्यांच्या विरोधात शिवम फायटर नेवासा बुद्रुक या दोन संघांच्या दरम्यान आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आपण खेळवणार आहोत आणि तो सामना अगदी काही क्षणातच इथे सुरू होणार आहे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ठरतायत अमन शेख, मॅन ऑफ द मॅच. लगेच आजच्या दिवसातल्या रात्रीतल्या शेवटच्या सामन्याकडे जात असताना पहिल्या